काय वातावरण आहे, कुठले मुद्दे प्रभावी राहणार आहेत? बाकी पक्षासारखं निवडणूक हा एक व्यवसाय म्हणून नाही. व्यवसाय कोण करते? आमच्या चळवळीची सुरुवात ही आपल्यापासून झालेली आहे. व्यवसाय कोण करते हेच उत्तर मला अजून मिळालं नाही. फडणवीसांच्या मांडीला लोकसभेमध्ये राजसाहेबही होतेच की लोकांमध्ये काय प्रतिक्रिया राहायच्या या लोकसभेच्या महायुतीसोबत तुम्ही गेल्यानंतर? अहमदपूरमध्ये एकदा आमदार निवडून आला की परत दुसऱ्यांदा येत नाही, हा जो इतिहास आहे त्या इतिहासाची पुनरावृत्ती ही आणखीन होऊ शकते का? धरण उशारण कोरड कशाला अशी अवस्था आहे अहमदपूरची. देशमुख साहेबाचा एक DCC बँकेतला नौकर आहे तो पाटील म्हणून. त्या काँग्रेसच्या OBC पाटलांनी भाजपच्या ह्या 3 OBC मध्ये भांडण लावून दिले. आश्चर्य म्हणजे 10 मतं पडलेले गणेश आके उठले आणि तिथं जाऊन बसले. भाजपच्या ह्या 3 नेत्यामध्ये अगोदरच भांडण लावलं सर निवडणुकीच्या. तर अहमदपूरचं समीकरण खूप व्यवस्थितरित्या मॅनेज करताय दोन्ही पाटील. जरांगे फॅक्टरमुळं मताचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. 1 वर्षापूर्वी ते म्हणायचे मी पाटीलच आहे, आता ते मी OBC आहे म्हणू लागलेत. कारण त्यांनी 2 LMAला घरी बसून उमेदवारी मिळवलेली आहे. माझ्या मते शरद पवार साहेबांवर नेहमी मराठा समाजाची निष्ठा राहिलेली आहे. मला जातीवाद आवडत नाही. निवडणुकीत जात एवढी अधोरेखित का होत? राज साहेबांसारखं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पुढे न येऊ देणं हा जनतेचा तोटा आहे सर. पर्सन मग एवढी वर्ष तुम्ही निलंग्यात राहून निलंगा चॉईस का केलं नाही निवडणुकीसाठी? अहमदपूर हे तुमचा भूमिपुत्र असलेला तालुकाच का निवडला? नमस्कार. हवा महाराष्ट्राची या माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर नरसिंह भिकारी. डॉक्टर साहेब, आपलं माझ्या हवा महाराष्ट्राची या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. जय महाराष्ट्र. डॉक्टर साहेब, विधानसभेच्या रणांगणात आपण उतरलेला आहात. कशा पद्धतीचं वातावरण आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे प्रमुख आहेत राजसाहेब ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास टाकून लातूर जिल्ह्यातले जे 3 उमेदवार आहेत त्याच्यापैकी आपण एक उमेदवार आहात. काय वातावरण आहे? कुठले मुद्दे प्रभावी राहणार आहेत? सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र करतो. निवडणूक लोकसभा असो विधानसभा असो सर, ती एक जिम्मेदारी आहे. आणि ज्यावेळेस विधानसभेचं अधिकृत उमेदवार म्हणून एखादा पक्ष आपणाला जाहीर करतो त्यावेळेस आपणासमोर जनतेच्या समस्यांची जाण आणि त्यांना आपण देत असलेला किंवा देणार असलेला न्याय याचा अंकगणित खूप परफेक्ट पाहिजे. माननीय राजसाहेबांनी ज्यावेळेसपासून पक्ष चालू केलेला आहे आणि आजही ते ज्या सभा घेत आहेत त्या माध्यमातून ते फक्त आणि फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्या विकासासाठी यांच्या भल्यासाठीच काम करत आहेत. आणि आम्हालासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी बाकी पक्षासारखं निवडणूक हा एक व्यवसाय म्हणून नाही तर निवडणूक ही मराठी माणसाच्या हितासाठी लढा असा आदेश देऊन उभा केलेला. व्यवसाय कोण करते? खरं म्हणजे आपण खूप वर्ष पत्रकारितेत आहेत सर आणि आमच्या चळवळीची सुरुवात ही आपल्यापासून झालेली आहे. सध्याचं राजकारण हे राजकारण राहिलेलं नसून एक विक्षिप्त आणि विचित्र खेळ महाराष्ट्रातील जनता गेली 5 वर्ष बघते. राजकारण याचा सुटसुटीत आणि मराठीतला अर्थ राज्य चालवण्यासाठी समाज भल्यासाठी केलं जाणारं राजकारण ते आता राहिलेलं नसून ते फक्त आणि फक्त स्वार्थी लालची राजकीय पक्षांतील नेत्यांच्या पोट भरण्याचं साधन झालेलं आहे. त्याला कुठंतरी तडा देण्यासाठी आमच्यासारखी चळवळीतील माणसं आपल्यासारखी रात्रंदिवस जनतेच्या समस्या सर्व महाराष्ट्रासमोर मांडणारी माणसं जिवंत असणं आणि जनतेनं त्यांना जिवंत ठेवणं पण गरजेचं आहे. तुम्ही निवडणूक हा व्यवसाय झाले म्हटलं, म्हणजे व्यवसाय कोण करतंय हेच उत्तर मला अजून मिळालं नाही. हां, तर व्यवसाय सर स्पष्टपणे सांगायचं तर
सध्या कुठलाही एक पक्ष आणि सध्या कुठलाही व्यक्ती हा एका पक्षाचा नाही. पक्ष एक विचारधारा असते सर. आज सध्याचे पक्ष जे अस्तित्वात आहेत त्यांना विचारधाराच नाही, त्यामुळं त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची काही विचारधारा नाही. ते सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, रात्री एका पक्षात. अहमदपूरमध्ये पण तसं झालं. आमच्या विनायकराव पाटलांचं बघा, माजी आमदार, सर्व पक्षामध्ये त्यांचा एक म्हणजे घरटा पूर्ण झालेला आहे. त्यांना स्वतःलाही आठवत नसेल की ते काल कोणत्या पक्षात होते, आज कोणत्या पक्षात आहेत. मला सांगा सर, जी माणसं स्वतःच्या पक्षाची होऊ शकत नाहीत, स्वतःच्या पक्षाच्या विचारधारेवर कायम राहत नाहीत, अशी स्वार्थी माणसं जनतेची कशी होतील आणि का होतील? कायम स्वार्थ दिसतोय त्यांचा. कायम स्वार्थ आहे ते वरपासून ते खालपर्यंत तळागाळापर्यंत झालेलं आहे. डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती लोकांनी लोकांच्याकरिता केलेली शाही, लोकांसाठी ती लोकशाही. परंतु आता असं झालेलं आहे की ह्या दलबदलू आणि चोर लोकांनी निर्माण केलेली राज्यव्यवस्था भांडवलशाही या माध्यमातून पुढे जात आहे. सध्याचे रनिंग आमदार बाबासाहेब पाटील सर, ज्या शरद पवारांनी या लोकांना मोठं केलं, एक देवतुल्य व्यक्तिमत्व राजकारणातलं, भलेही काही लोकांना आवडत नसेल, विचारसरणी आहे, त्या व्यक्तीच्या पाठीमध्ये या वयामध्ये खंजीर खुपसून हा व्यक्ती फक्त आणि फक्त निधीच्या लालचेपोटी फडणवीसच्या मांडीला मांडी लावून बसले हे लोक. काल परवा अजित पवार आले लातूरमध्ये, अहमदपूरमध्ये, त्यांनी सांगितलं की 3,500 कोटी मी आमदारला दिलेले आहेत 2-3 वर्षात. डॉक्टर साहेब, ह्या मुद्द्यावर येऊच आपण. फडणवीसांच्या मांडीला लोकसभेमध्ये राजसाहेबही होतेच की? हा, तर एक गोष्ट आहे सर, फडणवीस हे जे कॅरेक्टर आहे महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, हे दिल्लीचं कॅरेक्टर नाही. आणि साहेबांनी बघा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या असं जाहीर दादरच्या व्यासपीठावरून मोदी साहेबांना सांगितलं आणि मोदी साहेबांनी ते पूर्ण केलं. आम्ही 4 मागण्यांसाठी मोदी साहेबांना सपोर्ट केलेला आहे, त्यांच्या पक्षाला कधीच नाही. कुठल्या मागण्या? त्यांच्या 4 मागण्या, पहिली मागणी आता मान्य झालेली आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा. आता काल परवा आमचे साहेब एका भाषणामध्ये बोलले की माझ्या मराठी माणसाला येथील उद्योगधंद्यांमध्ये, येथील इंडस्ट्रीजमध्ये, खाजगी इंडस्ट्रीजमध्ये आरक्षण नाही, तर माझ्या मराठी माणसांना, मराठी पोरांना तिथं नोकरी भेटल्यानंतर दुसऱ्या बाहेर राज्यातील लोकांना मी नोकरी देणार, मला सत्तेवर द्या. तर साहेबांचं फक्त मराठी हिताचं काम आहे सर, आणि मराठी हितासाठीच साहेब बोलतात. 4 मागण्या नेमक्या कुठल्या? 4 मागण्या दादरमधून त्यांनी जाहीररित्या सांगितलेल्या आहेत सर. ते जर आपण भाषण बघितलात तर त्यामध्ये अभिजित भाषेचा दर्जा आहे, अभिजात भाषेचा दर्जा आहे. त्यानंतर साहेबांनी टोलच्या विषयावरती त्यावेळेस बोलले होते. आता ठीक आहे, विधानसभेच्या समोर काही ठिकाणी टोलमुक्ती झालेली आहे, अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषेचा समावेश सेंटरमध्ये कशाप्रकारे करता येईल, आणि महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे महाराष्ट्रामध्येच कायम राहावे, ते गुजरातला जाऊ नये, असं स्पष्टपणे साहेबांनी त्यासाठीच लोकसभेला पाठिंबा दिला, यासाठी दिला होता. बरं, ठीक आहे, हे व्यापक विषय आहेत, आपण त्याच्यावर सविस्तर बोलूच. म्हणजे त्याच्यावर साधक बाधक चर्चा ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून दररोज होतच असते. आपण अहमदपूर विधानसभेवर येऊया. मी थोडक्यात माझ्या व्ह्यूअर्सला आणखी काही गोष्टी सांगतो. डॉक्टर नरसिंह बिकाने हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षापासून ते अनेकांची सेवा आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून करतात. 2006 ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली त्यावेळेसपासून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहेत. मूळचे अहमदपूर तालुक्यातल्या सोनखेड मानखेड हे डॉक्टर बिकाने साहेबांचं गाव आहे, मात्र यांचं कार्यक्षेत्र आहे निलंगा. निलंगामध्ये जवळपास 1998 ते 2018 जवळपास 20 वर्षांहूनही अधिक काळ ते निलंग्यामध्ये होते, बरोबर ना डॉक्टर साहेब? निलंग्यामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे, आपल्या पक्षासाठी काम केलं आहे, आणि निलंगा हे कार्यक्षेत्र न ठेवता पूर्ण लातूर जिल्ह्यात त्यांचं कार्यक्षेत्र व्यापक राहिलेलं आहे. आणि मूळ गाव अहमदपूर असल्यामुळे त्यांनी अहमदपूर विधानसभेला
निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. बरं, हे तिकीट घेण्यापूर्वी तुमची पूर्वीपासूनच तयारी खरं तर सुरू आहे, तुमचे संपर्क दौरे आम्ही स्वतःहून बघितलेले आहेत. लोकांमध्ये काय प्रतिक्रिया राहायच्या या लोकसभेच्या महायुतीसोबत तुम्ही गेल्यानंतर, आणि आता विधानसभेमध्ये तुम्ही वैयक्तिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढते, काय लोकांमध्ये रिॲक्शन येते? गावोगाव फिरत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली सर, की विकास नावाचं जे एक फेक नरेटिव्ह आहे ज्या आधारावरती हे सध्याचे सत्ताधारी निवडणूक लढवत आहेत, किंवा स्वातंत्र्यानंतरच्या पूर्ण काळामध्ये प्रत्येक निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जाते, तो विकास आमच्या ग्रामीण भागापर्यंत आणखीनही पोहोचलेला नाही. छोट्या मोठ्या इमारती होणं म्हणजे विकास नाही सर. आमच्या ग्रामीण भागातील पोरं आपलं घर, बार, गाव, आई, वडील सर्व सोडून पुण्या मुंबईला नोकरीसाठी जात आहेत, उद्योगधंद्यासाठी जात आहेत. आमदारकी आणि लोकप्रतिनिधी बनणं हे फक्त आणि फक्त वरून निधी खेचून आणण्यासाठी नाही, तर तो निधी MIDC सारख्या बेरोजगार लोकांना रोजगार देण्यासाठी, त्या ठिकाणी इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठीचा आहे. बाकी अनेक प्रकल्प, अनेक योजना हे तिथले IPS IAS अधिकारी तिथले शासनातले बनवत असतात, यांना सांगतात की बाबा ह्या अशाला असं योजना तयार आहे, तुम्ही घ्या, हे सही करून घेऊन येतात. पण यांच्याकडं दूरदृष्टी असेल तर हे आपल्या अहमदपूरमध्ये, आपल्या चाकूरमध्ये इंडस्ट्रीयल एरिया MIDC मध्ये वाढवून आमच्या तालुक्यातील पोरांना, बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार दिला असता यांनी देऊ शकतात, किंबहुना त्यांनी ते केलं नाही. अहो, खाजगी घर आहेत ते MIDC मध्ये. कुठल्या तोंडानं तुम्ही विधान भवनात जाता आणि विकासाच्या गोष्टी सांगता? एकही मोठा उद्योग नाही, कुठलाही उद्योग नाही. सारी बेरोजगार तरुण आमचे पुण्या मुंबईला जात आहेत. आणि आमचं जे लातूर पॅटर्नच्या अगोदर अहमदपूर पॅटर्न होतं, आमचा जो पगडा होता त्या ठिकाणी बाहेरून खूप विद्यार्थी यायचे, त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळायचा. साधे रूमचे भाडे 1000 रुपये होते. आमच्या स्थानिक अहमदपूर सोडून लोक जात नव्हते त्या काळामध्ये, तरुणांना रोजगार होता. परंतु शैक्षणिक धोरण चुकीचं राबवलं गेल्यामुळं आणि त्या ठिकाणी भगवानराव नागरगोजे, किशनराव देशमुख यांच्यासारखे जे पॉवरफुल पॉलिटिशियन होते, सक्षम पॉलिटिशियन होते, ते गेले आणि हे भांडवलदार आले. यांच्याकडे ना दृष्टी आहे, ना दृष्टिकोन आहे, पैसा फेको, तमाशा देखो, असं चालू आहे सर. जसं लातूर पॅटर्न हा महाराष्ट्रभर, देशभर गाजलेला आज आपण बघतो, हा लातूर पॅटर्नच्या पूर्वी पण अहमदपूर पॅटर्न, आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, त्याची फार मोठी चर्चा होती. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी अहमदपूरमध्ये येत होते. मग कुठे ना कुठेतरी राजकीय अनास्था याला कारणीभूत आहे? डेफिनेटली, डेफिनेटली. मला आणखीन आठवतं आहे, माझं शिक्षण महात्मा गांधीला झालेलं आहे, परंतु ज्यावेळेस हे दोन दिग्गज बाजूला गेले, नागरगोजे साहेब आणि किशनराव देशमुख साहेब, त्यावेळेसपासून त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भांडणं चालू झाली, मलिदा लाटण्याचा प्रकार झाला. आणि जे एक अंकुश असला पाहिजे त्या गोष्टींवरती, शासन संस्था चालवण्यावरती, तेथील कमिटीचा तो राहिला नाही, आणि त्यामुळे तिथली सर्व शिस्त बिघडली आणि विद्यार्थी कमी होत गेले. माझं स्वप्न आहे की मला जर विधानसभेत पाठवलं, किंबहुना मी नाही जरी निवडून आलो, तरी अहमदपूरचं जुनं गतवैभव, शैक्षणिक गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मला जेवढं शक्य असेल सर, तेवढं मी योगदान माझ्या चळवळीतला जीवनातून देणार आहे. अहमदपूरमध्ये म्हणजे एकदा आमदार निवडून आला की परत दुसऱ्यांदा येत नाही, हा जो इतिहास आहे त्या इतिहासाची पुनरावृत्ती ही आणखीन होऊ शकते का? किंवा मग विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या कामाच्या बाबतीत आपण त्यांना कसं अनालिसिस करता? या पूर्वीचे आमदार होते, जे राज्यमंत्रीसुद्धा राहिले, विनायकराव पाटील साहेब, त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही कसं बघता? मोठ्या प्रमाणात साठवण तलाव अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या म्हणजे मोठ्या प्रमाणात विकास करण्यामध्ये आपल्याला यश आल्याचा दावा विद्यमान आणि माजी आमदाराकडनं केला जातो. पण या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांच्या बाबतीत, म्हणजे साठवण तलाव जे निर्माण झाले, ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे कसे झालं असं तुम्हाला वाटतं? काय तुमचं मत आहे? नाही सर, हे सिंचन क्षेत्र जेवढं काही अहमदपूरचं वाढलेलं आहे ते स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना त्याचं मोठं क्रेडिट जातं. या लोकांनी
कुठल्याही प्रकारचं सिंचन क्षेत्र वाढवलेलं नाही. अहो आत्ता कुठं मानखेडच्या आमच्या सुसरडावाचं नारळ फोडतायत सध्याचे आमदार. माजी आमदारांचा विकास दृष्टिकोन असायचा तर विषयच नव्हता. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की विकासदृष्टी असण्यासाठी आणि सिंचनासारख्या महत्त्वाच्या गोष्टीवर काम करण्यासाठी आज भारतामध्ये 100 धरणं आहेत तर 40 धरणं महाराष्ट्रात आहेत. आपल्याकडं सर्वात जास्त धरणं महाराष्ट्रात असूनही ह्या सर्वात जास्त भारतातील आजारी सिंचन व्यवस्था असल्यामुळं दुष्काळाचं आपल्याकडं कायम जनतेला तोंड द्यावं लागतं. ही आजारी सिंचन व्यवस्था फक्त आणि फक्त हे आजी माजी आमदारांमुळे आलेली आहे, दुसरं कारणच नाही. यांचा दृष्टी नाही, यांना दृष्टिकोनही नाही, यांचा अभ्यासच नाही. अहमदपूर हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असतानापासून म्हणजे निजामाच्या काळापासून हा तालुक्याचं शहर आहे, पण कायम इथं पाणी टंचाई, धरण उशारण कोरड घशाला अशी अवस्था आहे अहमदपूरची. हा त्याच्यामुळेच मी सांगतोय सर की यावरती नियोजनबद्ध सिंचनाचं जे आराखडा तयार पाहिजे, नियोजनबद्ध सिंचनाच्या विषयीची जी जाण पाहिजे, त्यावरती जी मेहनत स्थानिक लोकप्रतिनिधीने घेतली पाहिजे, ते खोल अभ्यास त्याचा असला पाहिजे, त्या प्रकारची त्यांचं एक मार्गक्रमण असलं पाहिजे की माझा प्रत्येक धुरा, माझं प्रत्येक एकर जमीन मतदारसंघातली पाण्याखाली आली पाहिजे, यासाठी यांचं असं कुठलंच नाही सर. हे एंटरटेनमेंट आहे. मी तुम्हाला तळमळीनं सांगतोय की हे भांडवलशाह आहेत. एक तुम्हाला खूप चांगलं उदाहरण देतो, तमाशा असतो बघा, आणि त्या तमाशामध्ये खूप पैसा फेकला जातो आणि जो जास्त पैसा फेकतो ते तमाशेवाली तिकडे जाते. तसं यांनी या लोकशाहीला तमाशा थिएटर बनवलेला आहे सर. खूप मतदारांवर पैसा फेकायचा आणि मतदार घेऊन जायचं आणि विधानभवनात जाऊन 3-3.5 कोटीचे निधी आणायचा आणि 1000 कोटी त्यातला गायब करायचा, परत त्यातून पुढची निवडणूक लढवायची. ही लोकशाही ठेवलीच नाही सर यांनी. माझा अहमदपूर मतदारसंघ हा परिवर्तनशील आहे आणि आपण म्हणल्यानुसार तिथं 5 वर्षाला परिवर्तन होतं, पण गेल्या 10 वर्षात काय झालं आहे की परिवर्तन नावाला होतं आहे फक्त. हे पाटील नाही तर ते पाटील येत आहेत. आणि हे जे भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते आहेत तथाकथित, ते ह्या पाटलाला तर कॉम्प्रोमाइज होतात नाही तर त्या पाटलाला कॉम्प्रोमाइज होतात. उभा राहतात इकडून, पण एक उभा राहिला की त्याला बाकीचे तिघ पाटतात. आता ह्यावेळेस तर खूप मजा झाली. कोण आहेत नेते भाजपचे कॉम्प्रोमाइज होणारे? कॉम्प्रोमाइज होणारे नेते ह्यांनीच प्रचार केलेला आहे सर. हे बबरुवान खंदाडे माजी आमदार होते, ह्यावेळेस ते त्यांचं एक थ्रेट होतं दोन्ही पाटलांना की हे उभा राहिले तर बाबा आपल्याला अवघड होऊ शकतं. त्या आपल्या देशमुख साहेबाचा एक DCC बँकेतला नोकर आहे तो पाटील म्हणून, त्यांनी OBC मुद्दाम बैठका लावायचं नाटक केलं आणि त्या काँग्रेसच्या OBC पाटलांनी भाजपच्या ह्या 3 OBC भांडणं लावून दिले. भारत सामे, बबरुवान खंदाडे, गणेश आके, 3 मोठे नेते भाजपचे जे की ह्या दोन्ही पाटलांना फाईट देऊ शकत होते. त्यामध्ये वोटिंग घेतलं, 11 वोटिंग पडलं भारत सामेला, 10 वोटिंग पडलं गणेश आकेंना. मग भारत सामेनी प्रेस घेऊन सांगितलं की आता OBC मला निवडलंय. मग तुम्ही जर OBC सर्व एक आहेत म्हणून बैठकी घेतल्या होत्या तर मग भारत सामेचं नाव सुचवल्यानंतर तुम्ही गप्प बसायला पाहिजे होतं. लगेचच खंदाडे साहेब उठले, म्हणले मला एकच मत कस काय पडलं, त्यांनी मला बाजूला टाकलं, माझा मी उभा राहणार. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रेस घेतली. आश्चर्य म्हणजे 10 मतं पडलेले गणेश आके उठले आणि तिथं जाऊन बसले बबरुवान खंदाडे साहेबाजवळ आणि म्हणले चला आपल्या दोघांचाही चामेला विरोध आहे, आपल्या दोघांपैकी तिकीट भेटलं पाहिजे. तिथं असलेल्या लोकांनी विचारलं की यार तुमच्या दोघांपैकी कोण उभा राहणार आहे नेमकं? म्हणले आम्ही उद्या सांगतो. दोघांनीही फॉर्म भरला. ह्या दोघांनी फॉर्म भरला म्हणून भारत सामेनी अगोदर फॉर्म मागं घेतला, नंतर त्यांनीही 2 दिवसाला भरला. आता मी तुम्हाला हिस्ट्री याच्यासाठी सांगतोय की याच्या पाठीमागचं राजकारण असं होतं की देशमुखांच्या DCC बँकेतील जो एक नोकर होता पाटील नावाचा, त्यानं भाजपच्या ह्या 3 नेत्यामध्ये अगोदरच भांडण लावलं सर निवडणुकीच्या, आणि वेड्यासारखे भांडत बसले. मग शेवटी यलम समाजातून हे 2 उमेदवार उभे राहिले. मग यांनी विचार केला की आपण एकमेकाला पाडून घेणार आहेत. हे दोघं मागं बसले, काढून घेतला फॉर्म, आणि जनसुराज्यकून भरणारे गणेश आके
बघा ते भाजपचे प्रदेश प्रवक्ते, त्यांनी जनसुराज्यकडून फॉर्म भरला, म्हणले माझं चिन्ह सांगितलं त्यांनी की हे नारळाची बाग चिन्ह आहे. आणि आता बघा त्यांच्याकडे शिट्टी आहे, अपक्ष म्हणून उभे आहेत ते. एकाच निवडणुकीत दोन पक्ष झाले त्यांचे, जनसुराज्यही झालं अपक्षही झालं. अहो ज्या भाजपनं तुम्हाला प्रदेश प्रवक्ते बनवलं, एवढं मोठं पद दिलं, ते भाजपही तुम्ही सोडलं, ते जनसुराज्यही सोडलं, आता अपक्ष म्हणून आहेत तुम्ही. बरं त्या बैठकीला होतो तुम्ही पण? हा मी पहिल्या एक दोन बैठकीला होतो सर, त्या बैठकीमध्ये माझं नाव सुचवलं. मतदान जे झालं त्यावेळेस होतो तुम्ही? नाही, त्याच्या अगोदरच मी बाजूला गेलो होतो, कारण माझं नाव चाकूरच्या एका मोठ्या नेत्यांनी सुचवलं. त्याला यांनी विरोध केला, हे म्हणाले की काँग्रेस आणि भाजपच्याच लोकांपैकी एक ओबीसी निवडायचा आहे. त्या दिवशीपासून मी जाणं बंद केलं. परंतु या ओबीसीच्या ह्या साऱ्या खेळाच्या पाठीमागं कुठंतरी खूप मोठा गेम झाला आणि यांच्यामध्ये भांडणं लावले गेले. आणि जे गणेश आके मोदीच्या लाटेमध्ये निवडून आले नाहीत, ते गणेश आके आता उभे राहिलेत. आणि दोन माणसांची मतं त्यांच्याच पक्षातले नाराज आहेत. हे काय सर, अहमदपूरचं समीकरण खूप व्यवस्थितरित्या मॅनेज करतायत दोन्ही पाटील. आता हे नाराज जे ओबीसी झाले राहिले आहेत ओबीसी नेते, हे दोन आजी माझी पटलंगड असं तुम्हाला म्हणायचं? 100% सर. आता बघा भारत सामे ओबीसीच्या बैठकीला होते, आता ते जाहीर महायुतीचा प्रचार करू लागलेत, म्हणजे बाबासाहेब पाटलांचा प्रचार करू लागलेत. लक्षात आलं? म्हणजे एक तर नेता फुटला, दुसरा नेता खंदाडे साहेब सोबत आहेत. पण खंदाडे साहेबाची जी जनता आहे किंवा रेड्डी समाज आहे, तो पूर्ण तालुक्यातला माझ्याकडे येतोय आता. कारण रेड्डी समाजाची लोकसंख्या 45,000 मतदान असताना त्या दोघांमध्ये रेड्डी समाजातल्या चामे आणि खंदाड्यांमध्ये भांडण लावून देऊन हे हाके जे लाटेत निवडून आले नाहीत ते उमेदवार म्हणून पुढे आणले त्या पाटलानं, देशमुखाचा नौकर असलेल्या. पण ओबीसी मतामध्ये ध्रुवीकरण झाले? 100% झालेलं आहे सर. आणि त्याचा फायदा निश्चित मला होईल. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून मी लोकांसमोर समोर जातोय लोकांना, आणि फ्रेश चेहरा म्हणून लोक स्वीकारतायत मला. परत हे आजी माझे जे विद्यमान उभे आहेत ते दोन्ही मराठा समाजाचे आहेत. मराठा मतदारांची संख्या सुद्धा अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी आहे. जरांगी पाटलांचं आंदोलन झालेलं आहे, या आंदोलनाचा या निवडणुकीत म्हणजे लोकसभेमध्ये मोठा इम्पॅक्ट झालेला आहे, तो या निवडणुकीमध्ये कसा त्याचा इम्पॅक्ट राहील, कुणाकडे मराठा समाज अधिक वळेल असं वाटतं? आणि आता ओबीसी मतामध्ये ध्रुवीकरण झाल्याचा बेनिफिट तुम्ही स्वतःला होतोय म्हणताय, मग हे ओबीसी मत विद्यमान आजी माझीकडे किंवा मग आणखी इतर कोणाकडे वळणार आहेत असं वाटत नाही का आपल्याला? नाही, महत्त्वाचा प्रश्न विचारला सर. जरांगे फॅक्टरमुळं मताचं विकेंद्रीकरण झालेलं आहे, विशिष्ट जातींची मतं विशिष्ट लोकांना भेटतील असा प्रकार अहमदपूर मतदारसंघामध्ये जोरात होणार आहे. कारण मी गावोगावी गेल्यानंतर पाहिलेलं आहे, काही गावं इकडं आहेत कट्टरपणे, काही गावं तिकडं आहेत कट्टरपणे. म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा हे गावोगावच्या लोकांमध्ये ही भावना झालेली आहे की ओबीसी माणसं मराठा समाजाला मतदान करणार आहेत, मराठा माणसं ओबीसीच्या माणसाला करणार नाहीत. वर करणे 10% अपवाद असू शकतो. असं होतं का राजकारणामध्ये, म्हणजे कुठली एक जात कुठली एका व्यक्तीला 100% पडते असं होतं? 100% नाही पडणार, पण जरांगे पाटलांच्या किंवा जरांगे फॅक्टरमुळं ह्यावेळेस मराठा समाजानं जे लोकसभेला परिवर्तन केलंच ना सर, ते विधानसभेलाही त्यांची ताकद दिसणारच आहे. पण त्यांच्या ताकदीचा साईड इफेक्ट म्हणून ओबीसी सुद्धा एकवटलाय हेही नाकारता येणार नाही. परंतु अहमदपूर तालुक्यामध्ये ओबीसीला कणखर नेतृत्व म्हणून पुढे येणारा माझ्यासारखा एकमेव चेहरा सोडला तर त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार नाही, 4 पाटलं आहेत जवळपास. इकडचे पाटील एक, तिकडचे पाटील एक. सांगा ना कुठला आमच्या व्ह्यूअर्सला. महायुतीकडून बाबासाहेब पाटील आहेत, महाविकास आघाडीकडून विनायकराव पाटील आहेत, भाजपचे एक उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत बालाजी पाटील, आणि भाजपचे दुसरे उमेदवार जे अपक्ष म्हणून उभे आहेत शिट्टी घेऊन हाके पाटील. हाके पाटील अहो 1 वर्षापूर्वी ते म्हणायचे मी पाटीलच आहे, आता ते मी ओबीसी आहो म्हणू लागलेत. आणि भाजपवाल्यांचं खरंच कौतुक आहे बघा सर तिथल्या.
नंबर एक एकमेकाला पाडण्याचं कार्यक्रम ते राबवतात. आता तिसऱ्या क्षणी दोन भाजपचे उमेदवार आहेत. एक भाजपचा माणूस भारत स्वामी तिकडं बाबासाहेब पाटलांच्या प्रचारात लागलेत. खंदाडे साहेब दिसायला इकडून आहेत, पण खंदाडे साहेबाचा समाज हा हॅकेंना स्वीकारणारच नाही, कारण त्यांनी दोन एलमाला घरी बसून उमेदवारी मिळवलेली आहे. स्वीकारणारच नाही. जे लाटेत निवडून आले नाहीत ते आता चक्रीवादळात येत असतात का. मराठा वोट कुठं देत आहे रंगी पाटलांच्या आंदोलनावर. माझ्या मते शरद पवार साहेबांवर नेहमी मराठा समाजाची निष्ठा राहिलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे वळण्यासाठी काही प्रयत्न करणार नाहीत का मराठा समाजात. माझे अनेक कार्यकर्ते आहेत सर. मी जय शिवराय म्हणलं की चळवळीत घुसणारा माणूस आहे. मी हे सर्व समीकरण माझ्यासाठी जातीचं सांगतच नाही. माझ्यासाठी प्रत्येक मराठी माणूस माझा मतदार आहे आणि तो मला करणार आहे. मी फक्त तिथलं समीकरण सांगतोय की तिथल्या लोकांनी हे कशा प्रकारे नासवलेलं आहे विषयामध्ये. आपण ओबीसीचं प्रतिनिधित्व तुम्हीच करणार असं म्हटलं. मग मराठा मतांचे सुद्धा मराठा म्हणा किंवा मग इतर अदर जातींचे जे आहेत अति धर्माचे त्यांनीच मतांची गरज असेलच ना. हा सर, त्याच्या ती एक गोष्ट क्लिअर करतो. ओबीसी बैठकीतला तो जो किस्सा होता आणि त्या पहिल्या दोन बैठकीनंतर तुम्ही दिसला नाहीत हे आपण जे विचारलात त्याचं कारणच माझं हे होतं की मला जातीवाद आवडत नाही, त्यामुळं मी त्या ओबीसीच्या बैठकीला नंतर गेलोच नाही. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आणि माननीय राजसाहेबांकडं सर्व जाती धर्माची कार्यकर्ते मराठी माणूस म्हणूनच आमच्याकडे असतात. मला ओबीसीचं नेतृत्व म्हणून बघण्यापेक्षा मला अहमदपूरच्या विधानसभेचं नेतृत्व म्हणून जनतेनं बघावं अशी माझी अपेक्षा आहे. मी आपणाला हे सांगितलं की ओबीसी लोक मला का स्वीकारतील, गणेश हाकेंपेक्षा जास्त स्वीकारतील, कारण त्यांना त्यांच्या समाजामध्ये त्यांनी रूट लेवलला काम केलेलं नाही सर, आणि त्यांच्यावरचा विश्वास मोदीच्या लाटेतच लोकांचा उडलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे मताचं ध्रुवीकरण सध्या जातीमध्ये झालेलं आहे त्याचा निश्चित मला फायदा होईल. रेड्डी समाज प्रचंड नाराज आहे त्यांच्यावरती. अरे डॉक्टर साहेब, खरं तर तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहात, तुम्ही तुमची सेवा अनेक वर्षापासून बजावत आहात. आम्ही बघतो वेगवेगळी शिबिरं तुम्ही जिल्हाभरामध्ये आयोजित करता, ती शिबिरं आयोजित केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पुरस्कारसुद्धा सामाजिक कार्यासाठी मिळालेले आहेत. म्हणजे शिबिरं आयोजित करताना, सामाजिक कार्य करत असताना कधीच जात हा विषय येत नाही. मग निवडणुकीत जात एवढी अधोरेखित का होतं. शाप आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला, जातीचा शाप आहे. मी खरंच सांगतो, मी निलंगा विधानसभा मतदारसंघ सोडून अहमदपूरमध्ये विधानसभा निवडण्यामागचं माझं कारणच म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट. आणि इलेक्टिव्ह मेरिटमध्ये सर्वात नंबर एकचा मेरिट म्हणजे कास्ट आहे. हे मान्य करावंच लागेल, पर्याय नाही. त्यापासून दूर जाऊन आपण निवडणुका लढूच शकत नाही. हां, त्याला काही अपवादही आहेत. माझ्यासारख्या माणसाची जात बघत नाहीत जे चळवळीतील आहेत, परंतु अनेक लोक जातीच्याच भांडवलावरती राजकारण करतात, सत्ता भोगतात, पद भोगतात. निवडणुकीमध्ये जास्त आणखी अधोरेखित होत अधोरेखित होत सर. लोकांचं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी जात हा इम्पॉर्टंट फॅक्टर निवडणुकीमध्ये झालाय. बाकी गोष्टीवरून लक्ष विचलित करण्यासाठी, रस्ते, पाणी, वीज, सिंचन, बेरोजगारी, असुरक्षा, यामधून यापासून लक्ष जनतेचं विचलित करण्यासाठीचा प्रभावी फॅक्टर हा जात आणि धर्म आहे सर. वर्षानुवर्षे त्याच्याच आधारावर राजकारण चालू आहे. प्रथम मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे. मी आता जसं सांगितलं तसं मराठा मतदार तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे वळण्यासाठी काय तुमची व्यवरचना आहे. कारण राजसाहेबांनी आता रेणापूरच्या सभेतही क्लिअर केले की आरक्षण मराठा समाजाला हे ओबीसीमधनं मिळू शकत नाही. मग ते बरेच बदल आपल्याला संसदेमध्ये करावं लागतील, मग देशातल्या इतर समाजसुद्धा उठतील. त्याच्यामुळं आरक्षणाचा मुद्दा तर तुमच्या पक्षाच्या या वचननाम्यामध्ये नसणारच आहे. मग अशा या परिस्थितीमध्ये मराठा समाज तुमच्याकडं वळण्यासाठी तुमची काय व्यवरचना आहे. तर मला वाटतं की मराठा समाज हा खूप लढवय्या समाज आहे, आणि मराठा समाजानं जेवढं प्रेम आमच्यासारख्या चळवळीतील लोकांना दिलेलं आहे, मराठा समाज कधी जात बघत नाही सर कुठल्या नेत्याची. मराठा समाज हा काम बघतो. ठीक आहे, सध्याचा विषय आरक्षणाचा आहे, तो खाजगी विषय आहे, पण सार्वजनिक पातळीवर, राजकीय पातळीवर आजपर्यंत जेवढे अल्पसंख्याक नेते वर आलेले आहेत त्यांच्या पाठीमागं मराठा समाज उभा राहिलेलाच आहे सर, हे सत्यताच आहे. आणि माझं स्वतःचं प्रांजळ मत असं आहे की सध्याचं जर वातावरण आहे तो अपवाद बाजूला काढला
तर वर्षानुवर्ष मराठा समाजही आमच्यासारख्या नेत्यांच्या पाठीमागं, आता माझे शेकडो कार्यकर्ते निलंग्यातील मराठा समाजाचेच, मराठा समाज हा जातीवाद पाळत नाही, पण हा हा पोर्शन सध्याचा अपवादात्मक आहे सर, त्याचा मुद्दा आरक्षण हा आहे आणि आरक्षण हे जातीच्याच आधारावर भेटतं, त्यामुळे सध्या आपल्याला असं वाटतं की प्रत्येकजण जातीवादी झाला आहे, परंतु तो त्या मुद्द्यापुरता आहे, तो की हक्क आहे प्रत्येकाचा. पण काय तुम्ही आता मतदारसंघाचे दौरे तुमचे निवडणुका जाहीर होण्यापासून त्याच्या पूर्वीपासूनच सुरू आहेत, आता वातावरण कसं आहे मतदारसंघाला, काय अपेक्षा आहेत मतदारसंघातल्या लोकांना? सर माझ्याविषयी तर वातावरण सध्या खूप चांगलं आहे, गावोगाव लोक अतिशय प्रेमानं आणि अतिशय म्हणजे जिव्हाळ्यानं माझ्यासोबत जोडले जात आहेत, माझ्या चळवळीच्या विषयी त्यांना एक प्रकारचा काय म्हणतो आपण त्यांना रिस्पेक्ट आहे की 15-20 वर्ष चळवळ केलेला माणूस आपल्या मतदारसंघात येतोय, उभा राहतोय, आपला भूमिपुत्र आहे, आणि त्यामुळं ते अतिशय चांगल्या प्रकारे माझ्यासोबत आहेत आणि ते कायम सोबत असतील याची मला खात्री आहे. खरं तर डॉक्टर साहेबांना कुठलीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा गेल्या 2 दशकापासून ते सक्रिय राजकारणामध्ये आहेत. डॉक्टर साहेब ज्यावेळेस तुमचं शिक्षण सुरू होतं त्यावेळेस कधी वाटलं होतं की तुम्ही राजकारणामध्ये येणार? कुठल्या विचारांना प्रेरित होऊन तुम्ही राजकारणामध्ये उतरलात? आज तुम्ही निवडणूक कंटेस्ट करत आहात विधानसभेची. कदाचित मी कॉलेजला असताना एक निवडणूक लढवली, पण ॲक्टिव राजकारणात मी येईल असं मला वाटत नव्हतं. मी राजकारणात येणं हा निव्वळ अपघात आहे आणि आवर्जून मी एका व्यक्तीचं नाव सांगतो ज्यांच्यामुळं मी राजकारणात आलो आहे, निलंग्याचे त्यावेळचे माझे तालुका अध्यक्ष मनसेचे ईश्वर पाटील. मी एक मारामारी केली होती, ती मिटवण्यासाठी ते माझ्याकडे आले आणि डॉक्टर असून साहेब तुम्ही मारामारी करताय तर तुम्ही राजकारणात या, आणि तेव्हापासूनचा तो प्रवास आहे. आमच्या काय अपेक्षा, कुठल्या मुद्द्यावर जास्त लोकांचा भर आहे? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव भेटला पाहिजे. आज एवढं सोयाबीन पिकतंय पण सोयाबीनला आजही भाव नाही. आणि दुसरी गोष्ट, तरुणांना रोजगार पाहिजे. ह्या 2 बेसिक गोष्टी आहेत आपल्याकडं. बाकी वर्षानुवर्षाच्या या स्वातंत्र्यामध्ये बऱ्याच अंशी लोक सॅटिस्फाईड आहेत. पाण्याचा मुद्दा, शेतकरी आत्महत्या, हो ह्या गोष्टी शेतीमालाच्या भावासोबतच जुळतात सर. जेव्हा भाव भेटत नाही, जेव्हा दुष्काळ पडतो, तेव्हा शेतकऱ्याला आत्महत्या करावा लागू लागल्या आणि त्यामुळं त्या गोष्टी त्याच्या सलग जोडलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टींसाठी माझ्यासारख्या तरुण माणसाला निवडून देणं, ज्याला व्हिजन आहे, जो उच्च शिक्षित आहे, जनतेनं गरजेचं आहे सर. आमच्यासारखी माणसं चळवळीत जनतेनं नाकारणं, राजसाहेबांसारखं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पुढे न येऊ देणं, हा जनतेचा तोटा आहे सर, पर्सनली आमचा नाही. आमची चळवळ चालू आहे ना, आमची सत्तेसाठी आहे ना पदासाठी, आमची महाराष्ट्रातील मराठी माणसासाठीची चळवळ आहे. आम्हाला दूर लोटणं हे मराठी माणसाचं अहित आहे, आम्हाला मत टाकणं हे त्यांनी स्वतःला मत टाकल्यासारखं. बरं, एक गट असाही आहे की म्हणजे तुम्ही गेली अनेक वर्षापासून निलंग्यामध्ये स्थायिक होतात, आता तुम्ही लातूरमध्ये आहात आणि तुमचा संपर्क हा जिल्ह्याभरात सगळीकडं आहे, मग एवढी वर्ष तुम्ही निलंग्यात राहून निलंगा चॉईस का केलं नाही निवडणुकीसाठी? अहमदपूर हे तुमचा भूमिपुत्र असलेला तालुकाच का निवडला, असं सुद्धा लोकांमध्ये चर्चा होत आहे. हो डेफिनेटली सर, गेली 5 वर्ष मी अहमदपूरकडे जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर खूप आंदोलनं काम केलो आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला याच्या अगोदर एक मुद्दा सांगितला, आपण माझे खूप चांगले मित्र आहेत. मला वाटतं एवढ्या वर्षाच्या चळवळीमध्ये कायम आपण माझ्यासोबत भाऊ म्हणून उभा राहिलेला आहे, इलेक्टिव्ह मेरिट, आणि मला असं वाटलं की ते अहमदपूरमध्ये माझ्यासाठी चांगलं आहे. तर हे होते डॉक्टर नरसिंह भिकाने, जे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं ते उभे आहेत, ते अधिकृत उमेदवार आहेत आणि अहमदपूर विधानसभे मतदारसंघामध्ये ते का उभे आहेत आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि इतर उमेदवारापेक्षा आपण कसं सरस आहोत याचंसुद्धा त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. डॉक्टर साहेब, आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार सर. नमस्कार. या भागामध्ये तुर्तास इतकंच, पुन्हा भेटूया. नमस्कार.